नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय विजयदुर्ग किल्ल्याला। ही किल्ल्याची सुरुवात आहे, तिथून आपण आत येतो। तिकडून तटबंदी अशी एकदम व्यवस्थित बांधलेली पूर्वीची दिसते तुम्हाला। हा पूर्ण सुरुवातीचा किल्ला, ही अशी त्याची बांधणी केली आहे, जरी कोणी आलं तरी इथून तोफांचा मारा डायरेक्ट गेटवर होणार नाही, पहिला इथे भिंतीला लागू शकतो। दरवाजा असा इथे आलो की इथे असा आतमध्ये दरवाजा आहे, म्हणजे कोण डायरेक्ट आलं तरी तोफा डायरेक्ट हमला समोर करू शकत नाही। हे मुख्य प्रवेशद्वार आहे, हे दरवाजा असा आहे बघा। ही किल्ल्याची प्रवेशद्वार आहे बघा, त्या काळी कसं त्यांनी हे केलं होतं बघा। आणि बाजूला समुद्र आहे, विशाल समुद्र आहे। अशा प्रकारे बघा, हे मुख्य प्रवेशद्वार इथे लिहिलेलं आहे। आणि आता दरवाजा एक आहे जुना बघा, त्या काळीचा बघितलं तुम्ही कसं आहे। हे बघा, इथे लिहिलेलं आहे विजयदुर्ग किल्ल्याचं। इथे पण एक मंदिर आहे छोटं, प्रवेशद्वार आहे। तिथून आम्ही आता आत चाललो आहे, आत आलेलं असं सगळं आहे। हे बघा, आता इथे उजव्या बाजूला वळलो तर इथे बघा काय दिलं आहे, दारुगोळ्याचे कोठार आहे इथे। म्हणजे दारुगोळा इथे साठवला जायचा इथे आतमध्ये। हे बघा दारुगोळ्याचे कोठार कशी बांधणी आहे बघा त्याची। ह्या आतमध्ये आहे, आतमध्ये जाऊ आपण। त्याला खिडक्या आहेत त्यावेळेच्या। हे बघा दारुगोळा दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे बघा। ती सदर आहे तुम्हाला दाखवतो नंतर। इथे अंधार आहे, टॉर्च लावून दाखवतो तुम्हाला। हे बघा कशी पद्धत आहे बघा, एकदम व्यवस्थित त्या काळी केलेलं। इथे दारुगोळा साठवतात, सध्या पाणी येत आहे बघा। एवढं आहे बाहेर आलो। हे आहे सदर, म्हणजे इथे सदर भरायची, सभा इथे व्हायची। कसं आहे बघा प्रवेशद्वार, हे बघा असे सुंदर बांधकाम आहे। बांधकाम थोडं पडलं आहे तरी पण हा किल्ला त्या मनाने दुरुस्ती केलेला आहे परत एकदा। हे बघा ही सदर सरळ, हे बघा किती मोठी सदर आहे बघा। इथे आतमध्ये प्रवेश ते सदरीचं जाण्यासाठी। हे बघा असं आहे विशाल सदर, सभा भरायची इथे, सभागृह आहे। कसं आहे बघा, वरून वरचं बांधकामही झालं असं व्यवस्थित। त्याला इथून परत बाहेर पडायला पण रस्ता आहे। किती मोठी सदर आहे बघा, मग दाखवतो समोरून बघा, विशाल अशी एकदम। हे बघा इथून बघा, आता एवढी मोठी सदर आहे बघा। जशी आहे तशी वास्तू आहे, तर अजिबात काही हे नाही झालेलं आहे। अजून 350 वर्ष झाली असतील, त्याच्याहून जास्त असतील। इथून बाहेर पडलो परत खाली चाललो आपण। हा भुयारी मार्ग इथे लिहिले भुयार, तुम्हाला दाखवतो। इथून कुणी आलं काही तर इथून पळायची वाट असते। आपण जाऊ आतमध्ये बघू कसं आहे। हे बघा अतिशय सुंदर, अतिशय सुंदर। हे बघा, ही बघा अशी भुयार आहे अप्रतिम। कोणी आले तर इथून वाटा असतील पळायसाठी, वाटा आहेत। आणि त्यावेळेच्या पायऱ्या किती उंच आहेत बघा। हे बघा
इथे एवढा मोठा पायडा का लागतो हे बघा हे बघा. इथून बाहेर पडलो आपण भुयारीमधून हे बघा. तर असा हा मोठा समुद्र लागतो डायरेक्ट. असा विशाल किल्ला आहे. समुद्र बघा, पावसाळा आहे, समुद्र एकदम खवळला आहे. हे बघा अतिशय सुंदर असं. बघा किल्ल्याची तटबंदी कशी आहे बघा. तटबंदी दाखव, किल्ला दाखव, दाखव, बोल तू. तर किल्ल्याची तटबंदी आपण बघूया.